हेलो स्टूडेंट्स, यापूर्वीच आपण सॉलिड स्टेटला सुरुवात केलेली आहे. द सॉलिड स्टेट सॉलिड इज डिवाइडेड इनटू क्रिस्टलाइन सॉलिड एंड अमॉर्फस सॉलिड. सॉलिड इज डिवाइडेड इनटू क्रिस्टलाइन सॉलिड एंड अमॉर्फस सॉलिड. नाउ दिस क्रिस्टलाइन सॉलिड इज डिवाइडेड इनटू आयनिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, कोवेलेंट सॉलिड एंड मेटालिक सॉलिड. मग हे आयनिक सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आयन्स कटायन और कटायन एंड एनायन. और आपण असं म्हणूया ज्या आयनिक सॉलिड आहेत त्यांच्यामध्ये आयन्स असतात. फॉर एक्झाम्पल आयनिक सॉलिड असतात दॅट इज अ सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, नंबर ऑफ आयन्स असतात त्यांच्यामध्ये. मग मॉलिक्युलर सॉलिड यापूर्वीच आपण शिकलेले आहोत त्याच्यामध्ये, त्याचं पण एक्झाम्पल आपल्याला पोलार सॉलिड, पोलार मॉलिक्युलर सॉलिड, नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. कोवलेंट सॉलिडचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत, वेगळे वेगळे कार्बनचे इलेक्ट्रॉन्स. दॅन मेटॅलिक सॉलिडचे आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत, दॅट इज द आयनचा आयन, सोडियम म्हणजे मेटल ॲटम इज अ मेटॅलिक सॉलिड. ना दिस हे सगळे कशाने बनलेले आहेत, ॲटम, आयन और मॉलिक्युलने. सगळ्यांच्या बेसिसमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठला आहे, ॲटम, आयन और मॉलिक्युल. मग हे ॲटम, आयन और मॉलिक्युल स्टॅक टुगेदर टू फॉर्म अ थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर और दी सिस्टमॅटिकली अरेंजमेंट और ज्योमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ दीज पॉइंट्स, ज्योमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ दीज पार्टिकल टू फॉर्म अ थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर इज कॉल्ड लॅटिस और क्रिस्टल. Is called lattice or crystal. So geometrical arrangement of particles to form a three-dimensional structure is called lattice. The basic unit of this lattice or crystal is a unit cell. So unit cell is the smallest repeating structural unit of crystal. So see the example of cube. क्यूबचं एक्झाम्पल आपण घेतलंय. सो इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टल which is repeated in all direction called space lattices. या पद्धतीने repeated in all direction called space lattices. The basic unit of this structure is called a unit cell. And this, for example, taken the cube. क्यूबचं एक्झाम्पल घेऊया आपण. क्यूबचं एक्झाम्पल घेतलंय तर आपल्याला ह्या युनिट सेलचं स्टडी करणं गरजेचं झालं. मग युनिट सेलची ही बाजू ए, ही बाजू बी आणि ही बाजू सी, त्याचे हे अँगल अल्फा, बीटा अँड गॅमा. डिपेंडिंग अपॉन ह्या ए दी साईज ऑफ ए बी सी आणि अल्फा बीटा गॅमा याच्यावरून वेगळ्या वेगळ्या टाईपचे युनिट सेल्स पडलेले आहेत आणि त्यांचे स्ट्रक्चर तयार झालेले आहेत. दॅट इज कॉल्ड इज अ ब्राव्हियाज लॅटायसिस. ब्राव्हियाज नावाच्या सायंटिस्टने ते सगळे स्ट्रक्चर शोधून काढले. ते किती प्रकारचे असतात, 14 प्रकारचे. सो दीज युनिट सेल्स सिस्टमॅटिकली अरेंजमेंट ऑफ युनिट सेल. आता ही कुठली युनिट सेल झाली, ही क्युबिक युनिट सेल झाली. मग अशा वेगळ्या वेगळ्या टाईपच्या युनिट सेल्स असतात, त्या किती टाईपच्या असतात, तर 7 टाईपच्या युनिट सेल्स असतात. मग ह्या 7 परत उपप्रकार असे सगळे मिळून किती होतात, तर 14 टाईपच्या सेल्स तयार होतात. त्याला म्हणायचं ब्राव्हियाज लॅटायसिस. ते आपण नंतर बघणार आहोत. पण हे जे एक युनिट सेल, हे एक युनिट सेल हे आपल्याला त्याच्या एजेस
edges, faces आणि corners या इतर सेलला टच होत असतात. मग आपल्याला एका युनिट सेल मध्ये म्हणून आपल्याला ह्या युनिट सेलचा स्टडी करण्याची गरज भासली. मग एका युनिट सेल मध्ये किती ऍटम्स असतात, एका युनिट सेल मध्ये किती ऍटम्स असतात हे आपण बघणार आहोत. मग त्याचे युनिट सेलचे टाइप्स, सपोज टेकन एन एक्झाम्पल ऑफ अ क्यूब, क्यूबचे आपल्याला तीन प्रकार पडतात, सिंपल और प्रिमिटिव क्यूब, बॉडी सेंटर्ड क्यूब अँड फेस सेंटर्ड क्यूब. हिअर द एक्झाम्पल इज रिटन. प्रिमिटिव सिंपल क्यूबचे एक्झाम्पल आहे पोलोनियम, बॉडी सेंटर्ड क्यूबचे एक्झाम्पल आहे सोडियम, एफी, रुबिडियम, टिटानियम, युरेनियम एक्सेट्रा. एफसीसीचे एक्झाम्पल आपल्याला काय घेता येईल, कॉपर, ॲल्युमिनियम, गोल्ड, निकेल एक्सेट्रा. मग आपण आता आपल्याला हे वाचायचं, बघायचं आहे की सिंपल क्यूब, मी ही सिंपल क्यूब म्हणजे फॉर एक्झाम्पल हे आपलं स्पेस लॅटायसिस, हे ही एक एक जो मुद्दा आहे हा आपला युनिट सेल विच इज रिपीटेड इन ऑल डायरेक्शन, विच इज रिपीटेड इन ऑल डायरेक्शन टू फॉर्म अ स्पेस लॅटायसिस, टू फॉर्म अ स्पेस लॅटायसिस अँड टू फॉर्म अ थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर. मग या एका युनिट सेलचं ते जर तो टाईप कुठला आहे, तर जर क्यूब असेल तर क्यूबिक सेल असेल तर पहिला आपण क्यूबिक सेलचे तीन टाईप्स पडतात, प्रिमिटिव और सिंपल क्यूब, बॉडी सेंटर्ड क्यूब और अँड फेस सेंटर्ड क्यूब. मग सिंपल क्यूबचं आपण एक्झाम्पल बघूया. तर या सिंपल क्यूबमध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर सिंपल क्यूब हे दोन क्यूब असे या पद्धतीने काढायचे आणि त्यांचे एजेस असे जॉईन करायचे, त्यांचे कॉर्नर अशा पद्धतीने जॉईन करायचे. या कॉर्नरला ॲटम असतो, ॲटम, आयन और पार्टिकल म्हणूया आपण. ह्या ॲटम्सला, या कॉर्नरला काय असतो, ॲटम्स असतो और आयन असतो. मग आपल्याला हे बघायचं की या सिंपल क्यूबमध्ये, या सिंपल क्यूबमध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात हे बघूया आपण. तर ॲटम हॅज अ स्पेरिकल शेप, ॲटमचा शेप कसा असतो, स्पेरिकल शेप असतो. हे एकमेकांना कसे टच होतात बघूया आपण आधी. एवढाच पोर्शन हा आपल्याला ॲटमचा, एवढासा पोर्शन हा एका पॉइंटला असतो, एका कॉर्नरला असतो. मग हा किती पोर्शन आहे बघू, इन केस ऑफ सिंपल ॲटम, ॲटम्स आर टच टू इच अदर, टचिंग टू इच अदर या पद्धतीने ते एकमेकांना टच होतात, एकमेकांना ते टच होतात. या टाईपचं स्ट्रक्चर राहतं, बॅक साईडचं आपण काढलेलंच नाहीये. तर या टाईपचे स्ट्रक्चर दिसतात. मग आता आपण बघू, विचार करायचा आहे की याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात, याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात. सपोज ॲटमचा शेप कसा असतो, स्पॅरिकल शेप असतो. ॲटमचा शेप कसा असतो, स्पॅरिकल शेप असतो. किती कॉर्नर आहेत याला, आठ कॉर्नर. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सिंपल क्यूब इज इक्वल टू, किती कॉर्नर आहे, एट कॉर्नर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सो नंबर ऑफ कॉर्नर, एट कॉर्नर मल्टीप्लाइड बाय किती पोर्शन आहे आपण ते विचार करूया. सपोज हा एक आपला ॲटम आहे या कॉर्नरचा, त्याचा हा वरचा अर्धा पोर्शन हा काढून टाकला, ठीक आहे.
त्यानंतर आपल्याला हा या पद्धतीने या कॉर्नरला आपल्याला तो किती येतो पोर्शन हा कारण हा इकडचा फेस इकडचा फेस इकडचा फेस आतला फेस मग या पद्धतीने तो फक्त पोर्शन किती कर हे करतो ऍडॉप्ट करतो तर हे एवढं एवढंच पोर्शन त्याच्या आतमध्ये असतं म्हणजे वन एट पोर्शन म्हणजेच किती वन एट पोर्शन टू इच कॉर्नर प्रत्येक कॉर्नरला किती पोर्शन असतं वन एट पोर्शन पोर्शन ऑफ एन ॲटम सो टोटल किती झाले वन ॲटम टोटल ॲटम किती झाले वन ॲटम मग सिम्पल क्यूबमध्ये टोटल ॲटम नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सिम्पल क्यूब इज इक्वल टू वन हे आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स किती असतात हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं किंवा ड्युरिंग दी सॉल्विंग दी प्रॉब्लम आपण प्रॉब्लम सॉल्व करताना आपल्याला डेन्सिटी काढायची किंवा काय काढायचं याला आपण झेड नंबर म्हणतात फॉर्म्युल्यामध्ये तर झेड नंबर काढायला आपल्याला अर्धा मार्क असतो त्यामुळे आपल्याला हे जमलं पाहिजे ना सिम्पल क्यूब दॅन आफ्टरवर्ड बी सी सी टाईप ऑफ स्ट्रक्चर बॉडी सेंटर्ड क्यूब क्यूबिक स्ट्रक्चर बॉडी सेंटर्डमध्ये आपण बघूया परत एकदा क्यूब आणि हे क्यूब जॉईन करायचे एकमेकांना पॉइंट्स कॉर्नर एकमेकांना जॉईन करायचे फॉर्मेशन ऑफ धिस क्यूब या टाईपचा क्यूब तयार होतो मग कुठे आहेत ॲटम्स ॲट दी कॉर्नरला आहे बॉडी सेंटरच्या कॉर्नरला आहे आणि एक मध्ये आहे ॲज द नेम इटसेल्फ सजेस्ट दॅट बॉडी सेंटर्ड क्यूब बॉडी सेंटर्ड क्यूब म्हणजे प्रत्येक कॉर्नरला ॲटम आणि एक मध्ये ॲटम सो प्रत्येक कॉर्नरला सेम ॲज टू दॅट ऑफ सिम्पल क्यूब प्रत्येक कॉर्नरला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ बी सी सी इज इक्वल टू वन एट पोर्शन सेम एज टू दॅट ऑफ सिम्पल क्यूबला इथे काय होत आहे हे जे ॲटम ॲटम्स आहेत हे टच टू इच अदर परंतु या केसमध्ये ॲटम्स आर नॉट टच टू इच अदर या केसमध्ये असे हे ॲटम्स टच होत नाहीत एकमेकांना एवढा पोर्शन येतो कारण त्यांना हा मध्ये एक मध्ये ॲटम सेंट्रल ॲटम पण बसवायचा असतो त्यामुळे सेंट्रल मध्ये ॲटम बसला की हे पूर्ण पोर्शन ऑक्युपाय करता येत नाही सो सेंट्रल ॲटम तर कडेचे जे कॉर्नरचे आहेत किती आहेत वन एट पोर्शन ऑफ एन ॲटम टू किती कॉर्नर तर एट कॉर्नर एट कॉर्नर प्लस वन ॲटम इज ॲट द सेंटर प्लस वन ॲटम ऑफ सेंटर ऑफ द बॉडी सो टोटल नंबर ऑफ ॲटम्स आर इज इक्वल टू आठ गेला आठ गेला सो वन प्लस वन इज इक्वल टू टू इज इक्वल टू टू सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दिस बॉडी सेंटर्ड क्यूब इज इक्वल टू टू त्यानंतर आपण फेस सेंटरचं बघूया फेस सेंटरमध्ये नंबर ऑफ ॲटम्स बघूया तर फेस सेंटरमध्ये नंबर ऑफ ॲटम्स परत एकदा आपल्याला काढायचं आहे सॉरी हा आपला क्यूब झाला क्यूब मध्ये सिंपल क्यूब मध्ये ॲटम कुठे असतात ऍट द कॉर्नर आणि एका प्रत्येक कॉर्नरला किती पोर्शन असतो वन एट पोर्शन टू इच कॉर्नर आता फेस सेंटर्ड फेसला पण किती फेसेस आहेत सिक्स फेसेस किती फेसेस आहेत बघूया आपण सो वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स या सिक्स फेसेसमध्ये अलॉंग विथ दिस कॉर्नर ॲटम
फेसेस ला पण अर्धा अर्धा ऍटम बसतो, म्हणजे आत अर्धा आत अर्धा बाहेर, कसा असतो अर्धा आत अर्धा बाहेर, म्हणजे या पद्धतीने प्रत्येक फेसेसचा ऍटम, प्रत्येक फेसेसचा ऍटम वरचा झाला बॉटमचा झाला, इकडचा झाला इकडचा झाला, तो पलीकडची बाजू तिकडची बाजू. ओके, सो नंबर ऑफ ऍटम्स ऑफ एफसीसी इज इक्वल टू नंबर ऑफ ऍटम्स ऑफ एफसीसी. नंबर ऑफ ऍटम्स ऑफ एफसीसी 1/8 पोर्शन ऍट इच कॉर्नर, इच कॉर्नर मल्टीप्लाइड बाय 8 कॉर्नर, किती कॉर्नर आहे 8 कॉर्नर आहे, प्लस हाफ पोर्शन ऑफ ऍटम किती फेसेस मध्ये 6 फेसेस, 6 फेसेस ला हाफ पोर्शन, सो टोटल इज इक्वल टू 1 प्लस फोर ऍटम्स, 1 प्लस 4 ऍटम्स. सर आपल्याला आपण शिकलो की सॉलिड स्टेट सॉलिडचे दोन टाइप्स पडतात, क्रिस्टलाइन सॉलिड अमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिडचे परत टाइप्स पडतात आयनिक सॉलिड मॉलिक्युलर सॉलिड कोवलेंट सॉलिड अँड मेटेलिक सॉलिड. मग याचे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. हे सगळे एक्झाम्पल कशाने बनलेले असतात, क्रिस्टलने बनलेले असतात. मग क्रिस्टल म्हणजे काय, सो क्रिस्टल म्हणजे काय, सो क्रिस्टल म्हणजे काय, तर क्रिस्टलमध्ये दी जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, क्रिस्टलमध्ये काय असतं जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल टू फॉर्म अ थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ लॅटिस ऑर क्रिस्टल. दी बेसिकली बेसिक युनिट ऑफ दिस क्रिस्टल इज कॉल्ड युनिट सेल, अँड युनिट सेल इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट विच इज रिपीटेड इन ऑल डायरेक्शन इन स्पेस इज कॉल्ड एज अ स्पेस लॅटिसेस. दिस युनिट सेल, म्हणजे युनिट सेलचे आपल्याला तीन प्रकार पडतात, सिंपल क्यूब बॉडी सेंटर्ड क्यूब अँड फेस सेंटर्ड क्यूब. मग या सगळ्यांमध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात हे आपण शिकलो. तर सिंपल क्यूबमध्ये नंबर ऑफ ॲटम्स, ॲटम्स कुठे असतात, ॲट द कॉर्नरला असतात. मग किती कॉर्नर आहेत, तर 8 कॉर्नर आहेत, 8 कॉर्नर आहेत. मग ह्या 8 कॉर्नर आणि प्रत्येक कॉर्नरला किती पोर्शन असतो, तर 1/8 पोर्शन आहे. कारण काय, आपण शिकलेलो आहोत आत्ताच की प्रत्येक कॉर्नरचं पोर्शन, सपोज हा एक ॲटम, हा एक ॲटम असं पकडला तर हा वरचा पोर्शन हा काढून टाकला, त्यानंतर आपण हे ह्या ॲटम ह्याचा एवढा पोर्शन आणि हे काढून टाकलं, मग ह्या एवढ्या पोर्शनमध्ये किती पोर्शन येते, तर 1/8 पोर्शन. कारण काय, हा हाफ, हा हाफ, हा हाफ अर्धा झाला आणि ह्या अर्ध्यामधला हा 1/4 पोर्शन, म्हणजे टोटल ह्याचा किती झाला 1/8 पोर्शन. या पद्धतीने आपण नंबर ऑफ ॲटम्स पाहिलेले आहेत. मग हे जे युनिट सेल्स असतात हे किती प्रकारचे असतात, तर 14 प्रकारचे असतात. ते ब्राव्याज नावाच्या सायंटिस्टनी शोधून काढलेलं आहे, म्हणून आपण त्याला नाव काय पडलेलं आहे, ब्राव्याज लॅटिसेस. थँक्यू.